अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। महासभा में उद्यान के प्रस्ताव पर भिड़े नगर सेविका, महापौर, महाविकास आघाड़ी सदस्यों ने मचाया हंगामा। सुशोभीकरण नाही आहे का सर? तुम्ही उगीच त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने उत्तर देऊ नका। जे काय आहे सकारात्मक उत्तर द्या। त्या ठिकाणी कॉम्प्रेसिव मध्ये आहे किंवा नाही हा विषय मला बोलायचं ते ठरवावं। मला बोलायला देतो मग तुम्ही उगीच प्रशासनाला माझे मला काय करायचं ते मला काय करायचं आहे तुम्ही मला सांगायचं नाही। तुम्ही काय करायचं ते तुम्ही मला शिकवू नका। पण सर मला ज्यावेळी सन्मान्य सदस्य गवते सन्मान्य आंदणकर त्या ठिकाणी बोललेले आहे त्यांचं समाधान करायला पाहिजे ना। परत बोलते तुम्ही बोलायची संधी द्या मला ह्या विषयी। तुम्हाला बोलायची संधी देणार ही उत्तर देऊ द्या। तुम्ही भाषा व्यवस्थित उत्तर शहर आगे नई मनपा की महासभा में बुधवार को एनसीपी नगर सेविका सपना गावड़े ने महापौर जयवंत सुतार पर विकास प्रस्तावों की मंजूरी में पक्षपात का आरोप लगाया। मामला नेरुल सेक्टर 40 और 42 के दो उद्यानों के विकास से जुड़ा है, जिसके प्रस्ताव को रद्द करने पर नगर सेविका गावड़े ने कहा कि महापौर राजनीतिक द्वेष के चलते उनके एक प्रस्ताव को मंजूर नहीं होने दे रहे, जबकि भाजपा नगर सेवकों के प्रस्ताव को तुरंत मंजूरी मिल जाती है। सपना गावड़े ने कहा कि जयवंत सुतार विकास कार्यों में राजनीति कर रहे हैं। आज नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आमची तहकूब महासभा होती। त्या तहकूब महासभेमध्ये माझ्या प्रभागाचे प्रभाग क्रमांक 98 सेक्टर 40 आणि सेक्टर 42 असे तिथे दोन गार्डन्स आहेत। त्या गार्डनची अतिशय दुरावस्था झालेली आहे, त्याकरिता मी प्रशासनामार्फत विकसित उद्यान विकसित करणे असे दोन माझे प्रस्ताव मी महासभेमध्ये आज घेऊन आले होते। तर त्यांनी तो एक प्रस्ताव जो होता तो माझा नाईलाजास्तव त्यांना मंजूर करावा लागला, पण एक जो प्रस्ताव आहे तो नामंजूर करण्यात आला। आणि तुम्ही जर बघाल तर त्याच अजेंड्यामध्ये त्याच पटलावर 601 जो प्रस्ताव होता सेक्टर 48 उद्यान विकसित करणे टप्पा 2 म्हणजे त्या तो प्रस्ताव जो होता तो 66 लाखाचा प्रस्ताव होता। त्याच्या पहिलेही त्या गार्डनचं एक टप्प्याचं काम झालेलं आहे। मला त्याची एक्झॅक्टली फिगर माहीत नाही आहे, तर साधारण मला वाटतं 2 कोटीच्या आसपास काहीतरी ती फिगर आहे। तेही विकसित करण्यात आलेलं आणि हा दुसऱ्या टप्प्याचं काम त्यांनी त्याच महासभेमध्ये सेम महासभेमध्ये मंजूर केला। पण माझे जेव्हा प्रस्ताव आले त्यावेळेस कॉम्पेसिव्ह सगळे एकत्र घ्यायचे, सगळे एकत्र प्रशासनाने हे ठराव का नाही आणले, फक्त ह्यांचेच प्रस्ताव का आणले, हे जाणून बुजून महापौरांनी प्रशासनाला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला। आणि त्यावेळेस शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी त्याचप्रमाणे विरोधी पक्ष नेते विजय चौगले साहेबांनी आणि माझ्या आमचे राष्ट्रवादीचे जे नगरसेवक होते ह्यांनी तो विषय धरून ठेवला आणि त्याच्यामुळे हा प्रस्ताव नाईलाजास्तव त्यांनी मंजूर केला। पण एक प्रस्ताव जर तुम्ही बघितला तर तो नामंजूर केला। म्हणजे इथे स्पष्ट राजकारण तुम्हाला दिसतं आहे की BJP नगरसेवकांचा प्रस्ताव मंजूर होतोय आणि मी फक्त राष्ट्रवादीची नगरसेवक आहे म्हणून जाणून बुजून माझा तो प्रस्ताव त्यांनी नामंजूर केला। मला ह्या गोष्टीची खंत वाटते। बताना जरूरी है कि अप्रैल में होने वाले मनपा चुनाव के दृष्टि से महासभा में लंबित विकास प्रस्तावों को मंजूरी मिलना जरूरी है। यही वजह है कि प्रस्ताव रद्द होने पर महाविकास आघाड़ी के नगर सेवक महापौर पर टूट पड़े। हालांकि खुद मेयर जयवंत सुतार ने कहा कि उन्होंने जो भी निर्णय लिया नियमों के अनुसार लिया, उस पर पक्षपात का आरोप लगाना गलत है। BJP त्या ठिकाणी होता सभागृह, त्या ठिकाणी BJP महाविकास आघाडी कोणत्याही असं काय पाहत नाही, तो जनतेचा त्या ठिकाणी असतो आणि त्या दृष्टिकोनातून होतो। त्यांचं जे म्हणणं असेल त्याच्याशी मी सहमत नाही। मला जे काय महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामध्ये जी तरतूद आहे त्यानुसार सभागृह चालवणे हे माझं कर्तव्य आहे। फिलहाल जैसे जैसे मनपा चुनाव नजदीक आ रहा है सत्ताधारियों और विरोधियों के बीच तलखी बढ़ती जा रही है। जाहिर है विकास के नाम पर जीत कराए नगर सेवकों को फिर चुनाव में उतरना है। जिनके वार्डों में विकास नहीं हुआ है उनको जनता को जवाब देना पड़ेगा। ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया।